नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 17 मध्ये आपण पूरक कोण समजून घेणार आहोत। जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा, या व्हिडिओ खाली कमेंट करा आणि तुमच्या इतर मित्र मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा। जर तुम्हाला इयत्ता 7वीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 7वी असा मेसेज करा। माझा व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे। आपल्याला इथे पहिला प्रश्न काय सांगितलं आहे बघा, खाली दिलेल्या कोणांच्या पूरक कोणांची मापे घ्या। आपल्याला इथे पूरक कोण आहेत त्यांची मापं शोधायची आहेत। मागील सराव संचामध्ये आपण कोटिकोण समजून घेतला। कोटिकोण म्हणजे काय, तर ज्या दोन कोणांची मापांची बेरीज 90 अंश होते ते दोन्ही कोण एकमेकांचे कोटिकोण असतात। मग पूरक कोण म्हणजे काय, तर ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश होते ते दोन्ही एकमेकांचे पूरक कोण असतात। आपल्याला इथे काही माप दिले आहे, मग आपण यांच्या पूरक कोणांचं माप कसं शोधायचं, तर 180 मधून हे माप वजा करायचं की यांचा जो पूरक कोण आहे तो आपल्याला मिळेल। मग इथे काय सांगितलंय की 15 अंश, तर याचा जो पूरक कोण आहे आपण काय करूयात, त्याचं माप एक्स मानूयात। म्हणजे इथे लिहून घ्यायचं आहे 15 अंशाच्या कोणाच्या पूरक कोणाचे माप एक्स मानू। आता मी इथे एक्स मानतोय, जर तुम्ही देखील एक्स मानलं पाहिजे का, तर अशी काही अट नाही, तुम्ही ए पासून झेड पर्यंत कोणतंही अक्षर मानू शकता। आता काय करायचं, तर ह्या 15 अंशाची आणि ह्या एक्स ची बेरीज करायची। म्हणून 15 अंश अधिक एक्स बरोबर किती, 180 अंश। आणि कशावरून तर आहे हे, तर आपण इथे लिहून घ्यायचं आहे पूरक कोणांच्या मापांची बेरीज। ओके, किंवा तुम्ही पूर्ण लिहू शकता बेरीज 180 अंश असते, असं देखील पूर्ण वाक्य लिहू शकता। मग आता इथे काय करायचं, हा जो 15 अंश आहे तो आपण डावीकडे नेऊयात, सॉरी डावीकडे आहे, आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊन जाऊयात। त्यामुळे बरोबर चिन्हाच्या डावीकडे राहिला फक्त एक्स, त्यानंतर 180 अंश जसंच्या तसं आलं आणि हा जो 15 अंश आहे इथे काय आहे, इथे आहे अधिक, तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर तो झाला वजा। ओके, तर आता ही वजा बाकी करायची आहे, म्हणून एक्स बरोबर काय आहे बघा, आता तर 0 मधून 5 जातील का, नाही जाणार। मग इथे हातचा घेतला 10 झाले, 10 मधून 5 गेले राहिले 5, त्यानंतर जो हातचा इथे घेतला होता तो ह्या 1 ला दिला, हे 1 किती झाले, 2 झाले। आता ह्या 18 तून 2 गेले राहिले 16, त्यामुळे 15 अंशाच्या मापाचा जो कोण आहे त्याचा पूरक कोण किती झाला, 165 अंश। हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे, त्याला आपण अशा पद्धतीने फ्रेम तयार करून घ्यायची। चला, आपला पहिला उपप्रश्न झालेला आहे। दुसऱ्या उपप्रश्नामध्ये आपल्याला माप दिलेला आहे 85 अंश। मग इथे लिहायचं आहे 85 अंश मापाच्या कोणाचा पूरक कोण एक्स मानू। ओके, मग आता पुन्हा काय करायची, ह्या दोघांची करायची बेरीज। म्हणून 85 अंश अधिक एक्स बरोबर 180 अंश आणि पुढे कारण लिहायचं आहे पूरक कोणांच्या मापांची बेरीज। ओके, आता काय करायचं, इथे देखील वरील प्रमाणेच करायचं, हा जो 85 अंश आहे तो डावीकडून घेऊन जायचा उजवीकडे। मग इथे काय राहील, इथे डावीकडे राहील फक्त एक्स बरोबर 180 जसंच्या तसं आलं, त्यानंतर हे 85 वजा 85 झाले। आता आपल्याला काय करायचं, हे 180 मधून 185 वजा करायचं आहे। म्हणून हा एक्स जसाच्या तसा आला,
त्यानंतर काय करायचं बघा, शून्यातून पाच जाणार नाही, त्यामुळे शून्याला हातचा दिला दहा झाले, दहा मधून पाच गेले राहिले पाच, त्यानंतर जो हातचा घेतला होता तो या आठला दिला त्यामुळे इथे झाले नऊ, अठरा मधून नऊ गेले राहिले किती, अठरा मधून नऊ गेल्यानंतर राहिले नऊ, तर इथे उत्तर मिळालं आपल्याला 95 अंश, त्याला आपण करून घ्यायची फ्रेम. ओके, तर हे झालं आपलं दुसरं उदाहरण. त्यानंतर तिसरं उदाहरण, 120 अंश दिलेलं आहे, मग इथे लिहून घ्यायचं आहे 120 अंश मापाच्या कोणाचा पूरक कोण एक्स मानू. बघा तुम्ही इंग्लिश अल्फाबेट पैकी कोणतंही अक्षर मानू शकता. चला आता नेहमीप्रमाणे आपण काय करायची, बेरीज करून दाखवायची. इथे 120 अधिक x बरोबर किती, 180 अंश बरोबर. त्यानंतर पुढे कारण लिहायचंय का, तर हे पूरक कोण आहे त्यांची बेरीज, म्हणून पूरक कोणांच्या मापांची बेरीज. ओके, तर काय होईल बघा, आता आपण काय करायचं, हे 120 बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जायचे, त्यामुळे इथे राहिला x बरोबर, हे 180 अंश लिहिले आणि हे जे 120 आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर काय होईल, ते वजा 120 होतील बरोबर. म्हणून x बरोबर शून्य मधून शून्य गेलं काय राहणार, शून्य मधून शून्य गेल्यानंतर शून्यच राहणार. त्यानंतर काय झालं, तर ह्या आठ मधून दोन गेले राहिले सहा, त्यानंतर एक मधून एक गेला राहिला शून्य, तो शून्य लिहिण्याची गरज नाही, त्यामुळे इथे एक्स ची किंमत आपल्याला मिळालेली आहे एक्स बरोबर 60 अंश. ओके, त्याला आपण फ्रेम करून घेतली. त्यानंतर पुढे 37 अंश, 37 अंशाचं काय करायचं, इथे देखील आपण अगोदर पूरक कोणाचं माप मानून घ्यायचं, म्हणून 37 अंश मापाच्या कोणाचा पूरक कोण बी मानू. बघा इथे आपण बी मानतोय. ओके, तर आता काय करायचं, इथे लिहिणार आपण 37 अंश अधिक बी बरोबर 180 अंश बरोबर. मग पुढे आपण ह्याच ही बेरीज का लिहिली, ते कारण लिहायचं आहे, पूरक कोणांच्या मापांची बेरीज. ओके, आता काय करायचं, तर हे 37 आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात, त्यामुळे डावीकडे राहायला फक्त बी बरोबर, हे 180 अंश जसेच्या तसे आले, आणि हे 37 अंश बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर काय झाले, वजा 37 अंश. आता बघा 180 मधून जर 37 वजा केले तर उत्तर किती येणार आहे, तर जे उत्तर येईल ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा. बघूया तुमच्यापैकी किती जणांना हा प्रश्न समजलेला आहे, तुमच्या कमेंटची मी वाट पाहणार आहे. ओके, सोपं आहे, इथपर्यंत सोडवून दिलेलं आहे, फक्त तुम्हाला ही वजाबाकी करायची आहे आणि हे उत्तर मिळवायचं आहे. तर मी तुमच्या कमेंटची वाट पाहणार आहे, योग्य उत्तर जे असेल ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. पुढील कोणाचं माप आपल्याला 108 अंश दिलेलं आहे, मग काय करायचं, इथे देखील आपण त्याचा पूरक कोण मानून घ्यायचा, 108 अंश मापाच्या कोणाचा पूरक कोण एक्स मानू. मग नेहमीप्रमाणे बेरीज करायची, 108 अंश अधिक एक्स बरोबर 180 अंश, कारण लिहायचं आहे पूरक कोणांच्या मापाची बेरीज. ओके, तर आता काय करायचं, हे 108 बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊन जाऊयात, म्हणून x बरोबर 180 हे जसंच्या तसं आलं
आणि 108 जेव्हा डावीकडून उजवीकडे जाणार म्हणजे पक्षांतर होणार तेव्हा काय होणार त्या अधिकचं होणार वजा म्हणून वजा 108 आता आपल्याला 180 मधून 108 वजा करायचे काय होणार बघा तर या 0 मधून आपल्याला 8 वजा करता येणार नाही म्हणून इथे हातचा दिला हातचा दिल्यावर इथे किती झाले इथे झाले 10 10 मधून 8 गेले राहिले 2 इथे जो आपण हातचा घेतला होता तो या 0 ला दिला त्यामुळे इथे 1 झाला 8 मधून 1 गेले राहिला 7 1 मधून 1 गेला राहिला 0 तो लिहिण्याची गरज नाही त्यामुळे x ची आपल्याला किंमत काय मिळाली 72 अंश आणि ही x ची जी किंमत आहे त्याला आपण काय करायचं फ्रेम तयार करून घ्यायची ओके पुढे 0 अंश आता इथे काय करायचं 0 माप दिलेला आहे मग इथे आपण नेहमीप्रमाणेच करायचं आहे तर 0 अंश मापाच्या कोणाचा पूरक कोण काय म्हणायचा x मानूया तुम्ही कोणतेही अक्षर मानू शकता मी x लिहितो आता नेहमीप्रमाणे आपण काय करायचे ह्या दोघांची करायची बेरीज त्यामुळे काय होते बघा 0 अंश अधिक x बरोबर 180 अंश आणि कारण लिहायचं आहे पूरक कोणांच्या मापाची बेरीज ओके तर आता पुढे काय होते बघा इथे काय करायचं आपण इथे हा जो x आहे तो x जसाच्या तसा आहे का कारण की 0 सोबत कोणाचीही बेरीज केली तर उत्तर बदलत नाही त्यामुळे x सोबत 0 बेरीज केली तर उत्तर x येणार आणि x ची आणि उजवीकडे काय आहे 180 अंश म्हणून इथे लिहिलं 180 अंश तर हे आहे उत्तर x ची किंमत काय मिळाली 180 अंश म्हणजे 0 मापाच्या कोणाचा जो पूरक कोण आहे तो 180 अंश आहे पुढे आहे a अंश आता इथे अगोदरच आपल्याला अक्षर दिला आहे मग काय करायचं तर आपल्याला काय करायचं आहे तर a अंश मापाच्या कोणाचा पूरक कोण शोधायचा आहे चला नेहमीप्रमाणे आपण करूयात तर इथे काय करणार आपण a अंश मापाच्या कोणाचा पूरक कोण b मान ओके मग आता काय करायचं आपण ह्या दोघांची करायची बेरीज तर इथे येणार a अंश अधिक b अंश बरोबर किती 180 अंश आणि पुढे कारण लिहायचं आहे काय कारण येईल पूरक कोणांच्या मापाची बेरीज ओके पुढे जाऊयात आता आपल्याला कसलं माप काढायचं आहे आपल्याला b चं माप शोधायचं आहे म्हणून आपण हा जो a आहे तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात त्यामुळे इथे उत्तर आलं b अंश बरोबर म्हणजे b ची किंमत काय आहे तर 180 हे जसंच्या तसं आहे आणि हा जो a आहे इथे अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर काय होईल वजा a होईल म्हणून a अंश म्हणून b बरोबर किती आहे 180 वजा a आणि ते कंसात लिहूयात आणि कंसाचा आपण अंश लिहूयात तर हे झालं b ची किंमत ओके म्हणजे a अंशाचा जो पूरक कोण आहे तो आहे 180 वजा a अंश तर अशा पद्धतीने हा पहिल्या प्रश्नामधील सर्व उपप्रश्न झालेले आहेत चौथ्या उपप्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगायला सांगितलेलं आहे बघूया तुमच्यापैकी किती विद्यार्थ्यांची कमेंट बरोबर येते दुसरा प्रश्न काय दिलेला आहे बघा खाली काही कोणांची मापे दिली आहेत त्यातून जोड्या जुळवून पूरक कोणांच्या आणि कोटी कोणांच्या जोड्या तयार करा आपल्याला काही जोड्या तयार करायच्या आहेत कुठून तयार करायच्या तर ह्या दिलेल्या मापांवरून ओके तर बघा अगोदर काय करूयात आपण पूरक कोण शोधूयात म्हणून इथे लिहूया पूरक कोण आता पूरक कोण म्हणजे आपण काय पाहिलेलं आहे तर
अशा कोणांची जोडी ज्यांच्या मापांची बेरीज 180 ए। तर बघा पहिला कोण किती अंशाचा दिला आहे 60 अंशाचा, तर ह्या सोबत किती अंशाचा कोणाच्या बेरीज केली तर उत्तर 180 येईल, तर 120 अंश। तर बघा 120 अंश कुठे आहे का, तर शेवटला जो कोण आहे तो आहे 120 अंश। म्हणजे कोण बी आणि कोण जी ह्या दोघांचा संबंध असा आहे की ती एकमेकांचे पूरक कोण आहे। म्हणून इथे लिहायचं आहे माप कोण बी, इथे एम आहे ना त्याचं वाचन असं करायचं की माप म्हणजे माप कोण बी बरोबर 60 अंश आणि माप कोण जी 120 अंश, ही आहे पूरक कोणांची एक जोडी। त्यानंतर आपण दुसरी जोडी शोधूयात, तर पुढचा कोण किती आहे बघा 30 अंशाचा, तर 30 अंशामध्ये किती अंश बेरीज केली तर उत्तर 180 येईल, तर 150 अंश। मग 150 अंशाचा एखादा कोण आहे का, बघा इथे 150 अंशाचा कोण आहे म्हणजे माप कोण एन आणि माप कोण जे हे एकमेकांचे पूरक कोण आहेत। मग इथे लिहायचे माप कोण एन बरोबर 30 अंश आणि माप कोण जे बरोबर 150 अंश, हे देखील एकमेकांचे पूरक कोण आहेत। त्यानंतर 90 अंश आहे, मग 90 अंशामध्ये किती मिळवावे लागतील 90 मिळवावे लागतील, तेव्हा 180 होईल, तर असा कोणताही तसा नाही। त्यानंतर 150 सोबत तर आपलं 150 सोबत आपली जोडी तयार झालेली आहे। त्यानंतर 75 मध्ये किती, तर 75 मध्ये आपल्याला 105 अंश ठेवावे लागतील, तर तसा कोणताही कोण नाही, ह्याचा अर्थ पूरक कोणांच्या जोड्या इथे फक्त दोन आहे। त्यानंतर आपण कोटी कोणांची जोडी शोधूया, तर कोटी कोणाचं माप किती असतं, तर कोटी कोणांची बेरीज जी आहे ती 90 अंश होते। म्हणून आपल्याला असे कोण शोधावे लागतील ज्यांची बेरीज 90 अंश होईल। ओके, तर पहिली जोडी, त्यासाठी आपण पहिला कोण बघूया, हा आहे 60 अंशाचा, मग यामध्ये आपल्याला 30 अंशाचा कोण शोधावा लागेल, तर लगेच दुसरा कोण जो आहे तो 30 अंशाचा आहे, म्हणजे ही दोघांची जोडी काय झाली कोटी कोण। म्हणून इथे लिहायचं आहे माप कोण बी बरोबर 60 अंश आणि माप कोण एन बरोबर 30 अंश, ह्या दोघांची बेरीज केली तर काय होईल 90 अंश होत आहेत, म्हणून ते कोटी कोण आहेत एकमेकांचे। त्यानंतर हा तर झाला, आता हा होया माप कोण वाय, हा 90 अंश आहे, मग 90 अंशामध्ये किती अंश मिळवले तर उत्तर 90 अंशच येईल, तर 0। म्हणून बघा इथे माप कोण ई जो आहे तो 0 आहे, म्हणजे वाय आणि ई हे एकमेकांचे काय आहेत कोटी कोण आहेत। म्हणून इथे लिहायचे दुसरी जोडी माप कोण वाय बरोबर 90 अंश आणि माप कोण ई बरोबर 0 अंश। चला पुढे जाऊया, इथे 150 हे तर 90 अंशापेक्षा जास्त आहे, त्यामुळे याचा आपण विचार करायचाच नाही। त्यानंतर माप कोण डी जो आहे तो 75 आहे, मग 75 मध्ये आपण 15 अंश जर मिळवले तर 90 अंश होत आहेत, मग आपण 15 अंशाचा एखादा कोण शोधूया, इथे हा कोण आहे तो 15 अंशाचा आहे, म्हणजे माप कोण डी आणि माप कोण एफ हे एकमेकांचे कोटी कोण आहे। मग तिसरी जोडी लिहायची माप कोण डी बरोबर 75 अंश आणि माप कोण एफ बरोबर 15 अंश, ही कोटी कोणाची जोडी आहे। आणि त्यानंतर जी कोण जो आहे तो आहे 120 अंशाचा, तो 90 अंशापेक्षा जास्त आहे, त्यामुळे आपण कोटी कोणासाठी त्याचा विचार करणार नाही। तर ह्या आपण जोड्या शोधलेल्या आहेत, पूरक कोणाची दोन जोड्या मिळालेल्या आहेत आणि कोटी कोणाच्या तीन जोड्या मिळालेल्या आहेत। चला तिसऱ्या प्रश्नामध्ये जाऊया, तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे बघा, त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये हे जे चिन्ह आहे ते त्रिकोणाचं चिन्ह आहे, त्याचं वाचन करताना त्रिकोण असा शब्द वापरायचा, तर त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये माप कोण वाय बरोबर 90 अंश, माप कोण एक्स व माप कोण झेड या कोणांमधील परस्पर संबंध लिहा।
आपल्याला एका कोणाचं माप दिलेलं आहे आणि बाकी कोणांच्या आपल्याला संबंध शोधायचा आहे. तर बघा, कोणताही जर त्रिकोण घेतला तर त्या त्रिकोणाच्या तीनही कोणांची जर बेरीज केली, तीनही कोणाच्या मापांची बेरीज केली तर उत्तर 180° येते. ओके, मग हा जो मेन गुणधर्म आहे तो आपण लिहून घेऊया. इथे लिहायचं आहे कोणत्याही त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापाची बेरीज 180° असते. मग आता आपण काय करूयात, ह्या त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापांची बेरीज लिहून घेऊयात. म्हणून माप कोन एक्स अधिक माप कोन वाय अधिक माप कोन झेड बरोबर 180° बरोबर. मग पुढच्या स्टेप मध्ये काय करायचं, आपल्याला एका कोणाचं माप दिलेलं आहे, वाय कोणाचं माप दिलेलं आहे, ते माप यामध्ये भरूयात. म्हणून माप कोन एक्स अधिक माप कोन वायचं जे माप दिलेलं आहे 90° ते लिहूयात 90° अधिक माप कोन झेड बरोबर 180°. ओके, आता आपण काय करूयात, हे जे 90° आहे ते बरोबर चिन्हाच्या डावीकडून बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊन जाऊयात. त्यामुळे इथे काय राहिलं बघा, इथे राहिलं माप कोन एक्स अधिक 90° तिकडे जाणार आहे, त्यामुळे डायरेक्टली माप कोन झेड लिहायचं. माप कोन झेड बरोबर 180 जसेच्या तसे आले आणि हे 90° इथे अधिक आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा होतील, म्हणून इथे -90°. म्हणून माप कोन एक्स अधिक माप कोन झेड बरोबर 180 मधून जर 90 वजा झाले तर किती राहतात, 90 राहतात, त्यामुळे इथे आले 90°. आता बघा काय झालेलं आहे, ह्या दोन कोणांची जर मापांची बेरीज केली तर उत्तर 90° येते बरोबर. ह्याचा अर्थ काय, तर हे दोन्ही एकमेकांचे कोटिकोन आहेत, कारण की दोन कोणांच्या मापांची बेरीज जर 90° येत असेल तर ते दोन्ही कोण एकमेकांचे कोटिकोन असतात. तर आपल्याला हेच शोधायचं होतं की त्यांच्यातील संबंध काय आहे, तर त्या दोघांमध्ये संबंध असा आहे की ते दोन्ही एकमेकांचे कोटिकोन आहेत. तर आपण इथे लिहून घेऊया कोणांच्या मापांची बेरीज 90° असते, म्हणून कोण एक्स व कोण झेड हे एकमेकांचे कोटिकोन आहेत. ओके, तर अशा पद्धतीचा हा आपला दुसरा आणि तिसरा प्रश्न होता. पाचवं उदाहरण आपल्याला काय सांगितलेले आहे बघा, चौकोन PTNM हा आयत आहे, या आकृतीतील पूरक कोनांच्या जोड्या लिहा. आपल्याला एक आयताची आकृती दिलेली आहे आणि ह्या आयताचे आपल्याला पूरक कोनांच्या जोड्या शोधायला सांगितलेल्या आहेत. मग यासाठी आपल्याला आयताचा एक गुणधर्म माहीत असायला हवा की आयताच्या चारही कोनांचं जे माप असतं ते असतं 90°. म्हणून आपण इथे काटकोणाची अशी खूण तयार करून घेऊ शकतो. ओके, तर याचा या काटकोणाच्या खुणाचा अर्थ काय, तर ह्या कोणाचा माप आहे 90°. तर आपण इथे लिहून घेऊयात, म्हणून माप कोन पी बरोबर माप कोन टी बरोबर माप कोन एन बरोबर माप कोन एम बरोबर 90°.
का कारण की हा आयत आहे हो तर आपण वर लिहून घेऊया चौकोन पी टी एन एम हा आयत आहे आता बघा सर्व कोण जर 90 अंशाचे असतील तर कोणत्याही कोणाची कोणत्याही कोणासोबत जर आपण बेरीज केली तर उत्तर किती येईल 180 अंश आणि पूरक कोणाच्या जोड जी आणि पूरक कोणाची जी जोडी असते त्याची मापांची बेरीज किती येते 180 अंश मग अगोदर तो गुणधर्म लिहूया पूरक कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते ओके म्हणजे आपल्याला काय करावं लागेल तर चौक आयताच्या कोणत्याही कोणाचा जर आपण दुसऱ्या कोणत्याही कोणासोबत बेरीज केली तर उत्तर 180 अंश येईल म्हणून आपण जोड्या डायरेक्टली लिहूया तर पहिली जोडी कोण पी आणि आता ह्या पी कोणासोबत कोणताही कोण घेऊयात जसं की कोण टी म्हणून कोण टी त्यानंतर कोण पी आणि दुसरा कोण घेऊयात कोण एन त्यानंतर कोण पी आणि कोण एम बघा ह्या सर्वांची जर बेरीज केली तर उत्तर काय येणार आहे उत्तर येणार आहे 180 अंश त्यामुळे हे सर्व पूरक कोण आहेत त्यानंतर पुढे कोण आता आपण दुसरा कोण घेऊयात कोण टी घेऊयात कोण टी आणि कोण टी जर टी सोबत बेरीज झालेली आहे एन आणि एम सोबत बेरीज करूयात म्हणून कोण एन कोण टी आणि कोण एम आता आणखी कोण टी चे सर्व जोड्या झालेल्या आहेत आता कोण एन च्या जोड्या करूया कोण एन आणि तर एन ची पी सोबत जोडी झालेली आहे एन ची टी सोबत जोडी झालेली आहे कोण एम तर बघा टोटल आपल्याला 6 जोड्या मिळालेल्या आहेत ह्या काय जोड्या आहेत पूरक कोणांच्या जोड्या हवं तर आपण इथे लिहून घेऊया पूरक कोणांच्या जोड्या ओके तर अशा पद्धतीने ह्या 6 जोड्या आपण शोधलेल्या आहेत 6वा प्रश्न बघूया काय आहे 6व्या प्रश्नात काय सांगितलं आहे बघा जर माप कोण ए बरोबर 70 अंश तर कोण ए च्या कोटी कोणाच्या पूरक कोणाचे माप शोधा म्हणजे बघा आपल्याला अगोदर कोण ए चा कोटी कोण शोधावा लागेल आणि त्या कोटी कोणाचा पूरक कोण देखील शोधायचा आहे तर अगोदर काय माप दिलेलं आहे ते लिहून घेऊया तर माप कोण ए बरोबर किती आहे 70 अंश बरोबर आता त्याचा कोटी कोण कसा शोधायचा तर कोटी कोणाच्या मापाची बेरीज जी काय असते ती 90 अंश असते म्हणजे 90 अंशातून जर 70 अंश वजा केलं तर ह्याचा कोटी कोण मिळेल बरोबर की नाही म्हणून इथे लिहून घेऊया कोण ए च्या कोटी कोणाचे माप बरोबर काय करावं लागेल 90 अंशातून माप कोण ए वजा करावा लागेल म्हणून 90 अंश वजा माप कोण ए किती आहे 70 अंश म्हणून 70 अंश तर हे उत्तर किती आलं 90 मधून 70 गेले राहिले 20 म्हणून इथे लिहिलं 20 अंश तर हा आपल्याला ए चा कोटी कोण मिळालेला आहे आता ह्या कोटी कोणाचा आपल्याला पूरक कोण शोधायचा आहे मग हा पूरक कोण कसा शोधणार म्हणून 20 अंशाच्या पूरक कोणाचे माप बरोबर पूरक कोणाच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते मग त्या 180 मधून जर आपण 20 वजा केले तर ह्याचा पूरक कोण मिळेल म्हणून इथे 180 अंश वजा 20 अंश
180 मधून 20 गेले किती राहिले 160 अंश म्हणून इथे लिहिलं 160 अंश तर बघा कोन ए च्या कोटी कोणाच्या पूरक कोणाचे माप काय आहे 160 अंश म्हणून इथे लिहायचं म्हणून कोन ए च्या कोटी कोणाच्या पूरक कोणाचे माप किती आहे 160 अंश 160 अंश आहे तर हा आपला सहावा प्रश्न झालेला आहे सातवा प्रश्न या सराव संचामधील शेवटचा प्रश्न आहे काय सांगितलं आहे बघा कोन ए व कोन बी परस्परांचे पूरक कोन आहेत आणि माप कोन बी बरोबर x अधिक 20 अंश तर माप कोन ए किती आपल्याला बी कोणाचं माप दिलेलं आहे आणि ए कोणाचं माप शोधायचं आहे आणि आपल्याला अट काय सांगितली आहे की ते दोन्ही पूरक कोन आहेत म्हणून आपण अगोदर ती अट लिहून घेऊया तर कोन ए व कोन बी हे पूरक कोन आहे आता पूरक कोन आहेत म्हणजे काय तर त्या दोघांच्या मापांची बेरीज किती होणार 180 अंश म्हणून इथे आपण लिहून घेऊया म्हणून माप कोन ए अधिक माप कोन बी बरोबर 180 अंश बरोबर आता बघा माप कोन बी आपल्याला दिलेला आहे मग हे माप आपण ही किंमत आपण या समीकरणामध्ये लिहूया म्हणून माप कोन ए आपल्याला ए कोणाचं माप माहित नाही ते जसंच्या तसं आलं तर काय सांगितलं आहे बघा बी कोणाचं माप एक्स अधिक 20 अंश मग आपण इथे लिहायचं आहे कंसात एक्स अधिक 20 अंश बरोबर 180 अंश आता काय करायचं बी कोणाचं जे माप आहे ते माप आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊन जाऊया त्यामुळे डावीकडे काय राहील फक्त माप कोन ए राहिलं 180 अंश जसंच्या तसं आलं त्यानंतर आपण काय करायचं इथे हे अधिक आहे तर हे पूर्ण कंस जर आपण बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला आणलं तर तो कंस वजा होईल म्हणून आणि कंसातली किंमत सध्या आपण बदलायची नाही चला पुढच्या स्टेपमध्ये आता काय करायचं आहे माप कोन ए जसंच्या तसं आलं 180 अंश जसंच्या तसं आलं आता कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे म्हणजे काय होईल कंसाच्या मधील जी काही पद आहेत कंसाच्या मध्ये जी काही संख्या आहे त्या सर्वांचं चिन्ह बदलेल एक्स हे अधिक आहेत त्यामुळे कंसाच्या बाहेर येताना ते वजा झाले आणि हे 20 देखील अधिक आहेत ते कंसाच्या बाहेर येताना वजा झाले ओके हे दोघांनाही अंशाचं चिन्ह द्यायचं अंशाचं चिन्ह इथे नाही दिलं तरी चालेल शेवटी मात्र देणं गरजेचं आहे आता बघा काय होईल तर माप कोन ए जसंच्या तसं आलं त्यानंतर आता ह्या 180 मधून 20 वजा करता येतील का हो करता येतात मग काय झालं 180 मधून 20 गेले राहिले 160 ओके आणि हा जो वजा एक्स आहे तो जसाच्या तसा आला मग आता आपल्याला माप कोन ए किती मिळालेला आहे बघा कारण की याच्या पुढे आपण किंमत काढू शकणार नाही तर ते माप मिळालेलं आहे 160 वजा एक्स आणि कंसाचा वर्ग तर हे कसलं माप मिळालं आपल्याला ए कोणाचं आणि आपल्याला तेच शोधायचं होतं म्हणून पुढे लिहायचंय म्हणून माप कोन ए 160 हे 160 वजा एक्स अंश आहे तर बघा अशा पद्धतीने आपला हा सातवा प्रश्न झाला आणि या सातव्या प्रश्नासोबतच आपला सराव संचक देखील कंप्लीट झालेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि जर तुम्हाला इयत्ता सातवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सातवी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू